नमस्कार, सुषमाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला 3 किलोची चिकन बिर्याणी करून दाखवणार आहे. तर इथे मी 3 किलो चिकन हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर ह्यामध्ये सुहाना चिकन बिर्याणी मसाला, आपलं लाल तिखट, हळद, धणा पावडर, आलं लसूण, मिरची पेस्ट आणि दही लावून मी 2-3 तास हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चिकन. इथे तळलेला कांदा, ही रेसिपी आपली आधीसुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर कमी प्रमाणातली अपलोड केलेली आहे, तर थोडी जास्त क्वांटिटीची आज मी तुम्हाला करून दाखवते. इथे तळलेला कांदा, पुदिन्याचे पानं चिरून ठेवलेली आहेत, कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर, केशरच्या काड्या दुधामध्ये मिक्स करून ठेवल्या आहेत. इथे आलं लसूण मिरची पेस्ट आहे आणि 3 किलो चिकन घेतलेलं आहे, तर 3 किलो इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तर थोडक्यात ही रेसिपी मी दाखवणार आहे, काही डिटेल्समध्ये जास्त नाही आहे. फक्त बाकीची आपली छोटी जी कमी प्रमाणातली रेसिपी आहे ती आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, म्हणजे तुम्हाला सविस्तर सगळ्या साहित्याचे डिटेल्स मिळतील. आता इथे गॅसवर मी एका साईडला हे चिकनसाठी पातेलं ठेवलेलं आहे आणि एका साईडला दुसरं पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. ह्यामध्ये आपण भात शिजून घेणार आहोत, तर दोन्ही सोबतच करायचे आहेत, म्हणजे आपला जास्त वेळ जाणार नाही आणि पटकन होईल. आणि सगळं साहित्य असं आधीच आपण तयारी करून ठेवायचे, म्हणजे गडबड होत नाही जास्त. तेल गरम झाले, आता ह्यामध्ये मी कांदा घालते आणि कांदा आपल्याला एकदम ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी थोडं मीठ घालते, म्हणजे आपला कांदा पटकन शिजेल. मीठ घालते म्हणजे कांदा पटकन शिजेल. कांदा आता बऱ्यापैकी शिजत आला आहे आणि इकडे पाण्याला उकळी आली, त्यामुळे मी तांदूळ ह्यामध्ये घातलेले आहेत. आता ह्यामध्ये मीठ, अख्खा खडा मसाला घेतलेला आहे. ह्यामध्ये मसाला वेलची, हिरवी वेलची, लवंग, दालचिनी आणि काळं मिरे घेतलेले आहे, तमालपत्र. आणि ह्यामध्ये मी लिंबू पिळते. लिंबू पिळल्याने काय होईल की भात मोकळा होईल आणि पांढरा शुभ्र होतो एकदम मस्त. तर पूर्ण अख्खा लिंबू मी घेतली आहे. तूप घालते थोडं ह्यामध्ये, थोडा केवडा एसेन्स घालते. आणि आता आपल्याला भात हा अर्धवट शिजवून घ्यायचा, म्हणजे 60-70% तांदूळ हा शिजला पाहिजे आणि मग आपल्याला लेअर लावायचा आहे चिकनवर. आता इथे कांदा ब्राऊन झालाय, ह्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालते. आता तुम्ही सांगा की इथे मी खडा मसाला वगैरे फोडणीत काहीच घातला नाही, कारण की जास्त मग ते फक्त गरम मसाल्याचाच फ्लेवर येतो. त्यामुळे मी आपण सुहाना बिर्याणी मसाला घेतलेला ना, त्यामध्ये बऱ्यापैकी खडे मसाले जातात आणि मग ते आपण मॅरिनेशनसाठी वापरलेले आहे, म्हणून इथे मी अख्खा खडा मसाला नाही वापरलेला आहे. आणि आलं लसूण पेस्टसुद्धा मी चिकनला लावली होती म्हणून अगदी म्हणजे थोडीशीच घातलेली, खूप जास्त नाही घातली. आता अजून थोडं 2 मिनटं मी हे सगळं तेलामध्ये शिजवते आणि मग आपल्याला टॉमॅटो घालायचं आहे. टोमॅटो घालते आणि आता टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला पूर्ण अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची. टोमॅटो देखील आता छान मऊ झालेला आहे. तर इथे थोडा आवाज येतोय, आमच्या बाजूला काम सुरू आहे त्यामुळे थोडं डिस्टर्ब होतोय, पण जरा समजून घ्या. आणि आता ह्यामध्ये मी कोथिंबीर आणि पुदिना, आता हे देखील 2-3 मिनिटं टोमॅटो सोबत शिजवून घेते, म्हणजे परतून घेते तेलामध्ये. चला तर आता आपण ह्यामध्ये चिकन घालूया. चिकन आता सगळं मी लावलेलं होतं ह्याला, पण आता आपण आधी तेलामध्ये परतून घेऊ आणि मग जर वाटलं तर आपण लाल तिखट घालू पुन्हा. आता हा चांगला तेलामध्ये मी परतून घेते 2-3 मिनिटं. आता थोडा कांदा पण घालते मी आणि मस्त आता हा परतून घेते तेलामध्येच आधी आणि मग आपण झाकण ठेवणार त्यावर. आपण चेक करूया की आपला तांदूळ किती शिजलाय, कारण की आपल्याला पूर्ण शिजवून नाही घ्यायचं आहे, तर 70-75% तांदूळ शिजवायचा. हा बघा, पूर्ण फुटलेला नाही आहे बघा. आता इथे हा या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण चिकन बघूया इकडे.
हिरवा चिकन पण आता चेक करून घेते मी किती शिजलंय ते. आणि हे बघ आता तसाच तो तांदूळ भात जो शिजलाय आपला अर्धवट तो काढून ह्या चिकनवर घालून आपल्याला वाफेवर मग ही बिर्याणी शिजवून घ्यायची. आता आपण भात टाकणार आहोत ना, मग आता थोडी कोथिंबीर घालते मी, पुदिना, तळलेला कांदा. आणि आता इथून डायरेक्टली आपला भात जो शिजलाय तो मी काढून त्याच्यावर घालते. तर आता दोन्ही पातेली एकत्र ठेवण्याचा हा फायदा आहे की आपल्याला वेगळा हा भात निथून घ्यायला लागत नाही, डायरेक्टली काढून असा याच्यावर घालता येतो. ही अगदी पटकन होणारी बिर्याणी आहे, खूप जास्त आपला वेळ नाही जात आणि खूप जास्त भांडी पण नाही निघत. तर आता सगळा मी लावून घेते. सगळा भात आता मी चिकनवर लेअर केलेली आहे भाताची. आता हे जे आपण केशर मिश्रित दूध घेतलेलं आहे ते ह्यामध्ये घालते. आता मी कलर नाही वापरत इथे. तुम्हाला जर कलर घालायचा असेल तर तुम्ही कलर असंच मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये आणि मग कलर घालायचा आहे. आणि आता वरून हे साजूक तूप घालते. आपण भात शिजताना आपण तूप घातलं होतं, याने फ्लेवर आणि भात मस्त एकदम होतो. केवडा एसेन्स मी घालते वरून. आणि आता पुदिना. गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे मी. कोथिंबीर आणि तळलेला कांदा. सगळं आता मी लावून घेतलेत लेअर. आणि आता झाकण ठेवायचं, एकदम पॅक झाकण पाहिजे. आणि ह्याच्यावर मी आता हे वजन देते आणि गॅसची फ्लेम लो करून आपल्याला 10 ते 12 मिनिटं थांबायचं. मी आता गॅसवरून म्हणजे गॅस बंद केला आणि ही बघा आता आपली एकदम मस्त. नंतर मी तुम्हाला मिक्स करून दाखवते. माझ्या बर्थडेची बिर्याणी आई व्लॉग करणार आहेस का? बघूया आता. रेसिपी तर केली आहे म्हणजे आता ही एवढ्या मोठ्या प्रमाणात बिर्याणी केली आहे. खास ओकेजन आहे म्हणजे मिरूचा आज वाढदिवस आहे. सकाळपासून मी व्लॉग केला नाही आहे. आपले मागच्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी पण मी बर्थडेचे सकाळपासूनचे व्लॉग केले होते. तर आज काही केलं नाही, फक्त मी बिर्याणीची रेसिपी शूट करणार होती पण ही आता पटकन आली आणि बोलली म्हणून मग बर्थडे आहे आणि सांगितलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर आता पुढे काय काय आम्ही करतोय ते दाखवेनच. मीराच्या मैत्रिणींना आताच घेऊन आलोय सगळ्यांना. आवाज ए शिकला का रे मागल्या? येते का? येते नाही. फुगलाच रे मागल्या. काय झालं?